शेवगाव आगारात चालकाची आत्महत्या, बसला घेतला गळफास। शेवगाव आगारात एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की शेवगाव एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणारे आव्हाने खुर्द येथील दिलीप हरिभाऊ काकडे यांनी आगारात उभे असलेल्या MH40N8849 या एसटीच्या मागील बाजूस दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली। शुक्रवारी सकाळी 6:15 दरम्यान ही घटना सुरक्षा कर्मचाऱ्याच्या नजरेस आली। गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने सर्व बसेस आगारातच उभ्या होत्या, तर कर्मचारी संपावर होते। मयत चालक काकडे हे या दिवशीच घरीच होते, परंतु ते रात्री 10 घरातून निघाले असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्र न्यूज 10 शेवगाव।